आज विद्यार्थी सेनेच्या सर्व मीटिंग चालू आहेत आणि या मीटिंगमध्ये जो मधला वेळ आहे त्या वेळेमध्ये काल रात्री मला फोन आला होता की तुम्ही दुपारी भेटण्यासाठी या. आता वरती गेल्यानंतर जवळजवळ 40 मिनटं माजीन साहेबांची चर्चा झाली. त्याच्यामध्ये मला साहेबांनी सुरुवातच केली की मला फक्त एकच बाजू कळती आहे, दुसरी तुमची बाजू आजपर्यंत माझ्याकडे कळत नव्हती, म्हणून मी आज मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी बोलवले. माझ्या काय अडचणी आहेत त्या मी साहेबांसमोर सगळ्या मांडल्या. आता माझ्यानंतरनं काहीतरी साहेबांनी कोर कमिटीला पण या ठिकाणी बोलवले. तर मी माझे असणारे पूर्वी जे मी शहराध्यक्ष असताना मी केलेले ज्या काही मी योजना केल्या होत्या शहरामध्ये 20 ते 25 नगरसेवक कसे निवडून येतील या बाबतीमध्ये मी सगळं माझं प्लॅनिंग साहेबांना दाखवलं आणि नक्की याच गोष्टी कुठंतरी या गोष्टींना कुठंतरी छेद दिला जातो आहे म्हणून त्याकरता मी या बाबतीमध्ये बोललो आहे. आणि तशा प्रकारे साहेबांनी मला अतिशय चांगला ॲप्रोच दिला की माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात आणि मी त्या बाबतीमध्ये काय असेल ते योग्य भूमिका जी आहे तुमची माझ्या सगळी लक्षात आलेली आहे, मी राज साहेबांसमोर या सगळ्या गोष्टी मांडतो. कोर कमिटी आली आहे, तुम्ही कोर कमिटी सोबत का नाही आता मीटिंगला थांबले? नाही, मला ग्राह्य धरायचं काय, मला साहेब ग्राह्य धरतात, बाकीचा विषय नाही काय. नाही, माझं मला मुळात मला एकट्यालाच बोलवलं होतं, मला पहिली माझी बाजू ऐकून घेण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे, विद्यार्थी सेनेचं मत आहे की कोर कमिटीला बोलवलं, तुम्ही येऊन भेटलं सगळ्यांना बोलवलं, स्पेसिफिक बोलवलं. माझा एकट्याचा वेळ दुपारी 1 होता उलटा, परंतु मी स्वतः अमित साहेबांना रिक्वेस्ट केली होती की साहेब मला मला थोडा वेळ द्या, कारण मी नेमकं एका महत्त्वाच्या लग्नासाठी मावळामध्ये गेलो होतो. मी साहेबांना बोललो की मला 2 वाजेपर्यंतची वेळ वाढवून द्या, मी 2 वाजेपर्यंत पोहोचतो म्हणून. हे किती दिवस चालणार आहे? पण असं आता तुम्ही नाराज होता, ती कोर कमिटी काहीतरी करते म्हणतात, परत राज ठाकरेंना भेटता, आता अमित ठाकरेंना भेटता, मध्येच पक्ष संघटना मध्येच तुम्हाला दुसरी ऑफर आल्याचं सांगता. सांगत नाही येतात, मनाचं काही सांगत नाही. जाहीर सांगता, मनाचं काही सांगत नाही मी, आणि मी जाहीर नाही केलेलं. ते राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने त्याची क्लिप ती त्याच्या फेसबुकवरती टाकली होती. आणि मला जर जायचं असतं किंवा काय असतं तर मी कधीच गेलो असतो, मी वारंवार सांगतोय. जे सध्या सगळं जे तयार केलं जातं किंवा सगळं शिजवलं जातं त्याला एक पूर्णविराम कधी मिळेल? तुम्ही पक्ष ठाम राहणार किंवा तुमची नाराजी? मी कधी सांगितलंय मी पक्ष सोडणार म्हणून? असं ठाम राहणार नाही. मी पहिल्यापासून सांगतोय, जर इतर पक्षातली लोक जर मला त्यांच्या पक्षामध्ये घेण्यासाठी इच्छुक असतील तर ह्याच्यामध्ये माझी चुकी नाही ना. बाकीचे लोक जर त्यांना वाटतं की मी चांगलं काम करतो म्हणून लोक मला म्हणतात या म्हणून. पक्षातले पण लोक नाराज निलेश माझी असतील किंवा इतर कोर कमिटी, ते तर म्हणले की मला तुमची गरज नाही, तुम्ही म्हणता तुम्हाला. कोणाला? निलेश माझीच्या अखिलपट्टी झाल्यावर तुम्ही काय बोलले नाही त्याच्यावरती शहर कार्यकारिणी बोलून ना, ज्यांनी ज्यांच्याकडनं आता साहेबांकडनं तो त्याच्यामध्ये रुपाली माटी जेव्हा सोडून गेला तेव्हाही तुम्ही बोलले होते, नंतर निलेश माजिरे सोडून गेला तेव्हाही तुम्ही बोलले. मग तुम्ही तेव्हा मी काय बोललोय, निलेश माजिरेंनी जे एक वाक्य केलं होतं की राज ठाकरेंना हे कळत नाही का, ह्याच्यावरून मी बोललो होतो की जर निलेश माजिरे राज ठाकरेंना कळत नाही का असं म्हणत असतील तर मला वाटतं की त्यांनी पक्षापासून फारकत घेतलेली आहे. रात्री त्यांनी मी पक्ष सोडतो, पक्षाचा राजीनामा देतो, त्यांनी पक्ष सोडला विषय संपला. मुद्दा हा आहे की हा तुमचा हा जो वाद आहे हा वाद मिटेल कसा आणि कधी? कोर कमिटी म्हणते की तुम्ही पक्षाच्या विरोधामध्ये बोलता किंवा पक्षाच्या विरोधामध्ये म्हणजे कोर कमिटी सोडून तुम्ही स्वतःची वेगळी चूल ठेवता, तुम्हाला स्वतःचं वेगळं मत, हे फक्त इगोचं भांडण आहे असं ऐकून त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं? इगोचा विषय नाहीये, माझा इगो कुठंच हार्ट होत नाही, फक्त माझा विषय पहिल्यापासून एकच आहे, ज्या ज्या ठिकाणी कोर कमिटीने स्मशानात मीटिंग घ्यावी मी स्मशानात येईल, पण मी शहर कार्यालयामध्ये मीटिंगला येणार नाही. मान्य राज साहेबांनी मला आदेश दिला तर मी शहर कार्यालयात सुद्धा जाईल, हे मी पहिल्या दिवशी बसून म्हणतो. त्यांना सेपरेटच बोलवणे, मला सेपरेट बोलवणे. आता मला शहर कार्यालयात का नाही जात? नाही जात, ज्या शहर कार्यालयामध्ये मला वाटतं की जिथं मी फुलं वेचली तिथं काटे वेचायला मी जाणार नाही, माझं पहिल्यापासूनचं मत आहे. पक्षाची बैठक काटे वेचणं कसं असू शकतं? 100% की ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत तिथं गेल्यानंतरनं जी स्वप्न पाहिली होती की गुलाल तिथं महानगरपालिकेचा उधळला जाईल, परंतु त्या ठिकाणी जो गुलाल उधळला गेला तो वसंत मोरेचं पद काढल्यानंतरनंचा उधळला गेला. मला वाटत होतं की पुणे शहरामध्ये 25 नगरसेवक निवडून आल्यानंतर मला तिथं पेढे वाटता येतील, पण वसंत मोरेचं पद काढल्यानंतरनं पेढे वाटले गेले.
ह्या विषयामुळे मला तिथं जाऊशी वाटत नाही. मग ही खतखत तुमची 6 महिन्यापासून सुरू आहे ना, मग वेगळं काय होतच नाही ना. आता ही जी बैठक गेलेत वर, ही बैठक पक्षाची बैठक आहे का तुमच्या संदर्भातली बैठक? माझ्या संदर्भातली काय आता मी माझ्या मला मला अमित साहेबांनी एवढंच विचारलं की मला फक्त एकच बाजू कळतीये, मला दुसरी बाजू कळत नाही, त्यामुळे मला तुमच्या बाजू सगळ्या ऐकून घ्यायच्यात. मला तुमच्या बाजूने माझ्याकडं जे काही विषय होते माझ्या बाबतीमध्ये जे काही विषय होतात फेसबुकवरती होतात व्हॉट्सअपवरती होतात. नाही मग या दोन्ही पण बाजू ऐकून घेतल्यात नाही, तिसरी चौथी मीटिंग असेल. मग माझी 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 अमित साहेबांसमोरची ही पहिलीच मीटिंग आहे. आता स्वतः स्वतः साहेबांनीच त्यांना इकडे पाठवलं होतं, दोन्ही बाजू आज ऐकून घेतली. कार्यालयात जाणार नाही तुम्ही? कार्यालयात जाणं म्हणजे काय? मीटिंग कशी बोलणार नाही? आता बैठका जिथे होतात तिथे तुम्ही जात नाही, ते म्हणता आम्ही बोलवतो ते येत नाही. पक्षाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते तिथे तुम्ही म्हणता. इथून मागं जेव्हा शहर कार्यालय नव्हतं त्या टायमाला प्रत्येक कोर कमिटीच्या सभासदाच्या एकावरती जबाबदारी असायची की त्या कोर कमिटीच्या सभासदांनी त्यांनी त्याच्या वॉर्डातलं त्याच्या भागातलं एखादं हॉटेल पाहावं, त्या ठिकाणी मीटिंग घ्यावी असं कोर कमिटी त्या टायमाला नियम काढत होती. मग आत्ताच कोर कमिटी एवढा हट्ट का घेतली की तिथंच मीटिंग घ्यायची तिथंच मीटिंग घ्यायची? इथनं मागची मीटिंग कोर कमिटीच्या कुठं होतं? त्या शहर कार्यालय असताना सुद्धा शहर कार्यालयात मीटिंग होत नव्हत्या. शहर कार्यालयात कोर कमिटीची मीटिंग ह्या आत्ता आत्ता व्हायला लागल्या. आता मग शहर कोर कमिटीचं म्हणत असेल की तिकडेच मीटिंग घ्या तिकडेच मीटिंग घ्या, म्हणजे हे पण त्यांचं पण कुठंतरी अडवणूक असले का त्याच्यानं? जर शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल, मी जर एक पाऊल कुठेही यायला तयार आहे. मी काय असं काय भारत पाकिस्तान बॉर्डरवरती बोलवत नाही ना की पाकिस्तान बॉर्डरवरती या तिकडं आपण चर्चा करू असं विषय. शहरामधल्या कुठल्याही शाखाध्यक्षाच्या घरी चला, एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन मीटिंग करू. माझं असं म्हणणं शहर कार्यालय जबाबदार आहे का तुम्ही नाराज असण्याचं? शहर कार्यालय जबाबदार आहे, कारण सगळे मीटिंग तिथं होतात त्यामुळे तुम्ही जात नाही म्हणता. शहर कार्यालय सोडून इतर ठिकाण जायला तयार मग शहर कार्यालय जबाबदार आहे तुम्ही नाराज असल्याचं की कार्यालय नको? 100% मला कार्यालय नको नाहीये. समोरासमोर तुमची मीटिंग झाली त्या कार्यालयामध्ये, त्या कार्यालयामध्ये वसंत मोरेच्या बाबतीमध्ये जी कारस्थानं झाली त्या कार्यालयात मला जाऊशी वाटत नाही. नाही विषय तो नाहीये, राज ठाकरेंसमोर कोर कमिटी हे पुण्यातले पदाधिकारी आणि तुम्ही एकत्र समोरासमोर बैठक झाली की नाही आतापर्यंत? अजून नाही झाली. शक्यता आहे किंवा ती व्हावी? 100% झाली पाहिजे. मागच्या वेळेस झाली होती, मागच्या वेळेस 4-5 जणांना मान्य राज साहेबांनी बोलवलं होतं, त्यावेळेस मी सुद्धा तो त्या मीटिंगमध्ये आणि साहेबांनी माझी बाजू ऐकून घेतली आणि त्याच्यानंतरनं साहेब कोणासमोर काही न बोलता साहेब निघून गेले. आत्ता तुमच्या विरुद्ध मीटिंग आहे, तुम्ही आत्ता विरुद्ध नाही, त्यांची त्यांची बाजू सांगायला आले. माझ्या काय वाटतं काय निर्णय घेतील मग आजच्या बैठकीत? कारण तुम्ही निर्णय काय अमित साहेब निर्णय काय घ्यायला नाही, अमित साहेब फक्त बाजू ऐकायला आलेले आहेत. निर्णय काय घ्यायचा असेल तर आज साहेब मग ती जी चर्चा आहे की तुम्हाला पक्षातून काढलं जाईल किंवा तुम्ही सतत पक्षाच्या शिस्तीचं उल्लंघन करताय काय? पक्षवाढीसाठी जर मी प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये पक्ष शिस्तीचं उल्लंघन होण्याचं कारणच येत नाही. अजित पवारांच्या ऑफरचा आता काय विचार झाला का? त्यांनी काय विचारलं तुम्हाला का? नाही तो विषय होऊन की मला ऑफर आली मी कशाला सांगेल मला मला ऑफर आली म्हणून? ती काय कोणाची ऑफर आहे तुमच्याकडे? आता तुम्हाला सर्वांना माहिती आहेत त्या गोष्टी. नाही मला वाटतं की आता तुमचाच एक पक्ष तयार करा आणि त्याच्यामधून मी तुमच्याच पक्षामध्ये येतो सर्व पत्रकारांच्या असं काहीतरी. तरी कोणाकोणाच्या ऑफर आल्या? अजित पवारांची जाहीर झाली आहे समजा, आणखी चंद्रकांत पाटील फेसबुकला पोस्ट येतात त्यांना आपल्या पक्षात घ्या म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांच्याकडून आहे का ऑफर? आता ते मी मागं भाग्यश्री जाधवांच्या लग्नामध्ये जे काही पत्रकार होते त्यांनी सर्वांनी पाहिलेले आहे. भाग्यश्री जाधवांचं जे लग्न होतं त्या ठिकाणी चंद्रकांत दादा काय बोलले सगळ्या पत्रकारांनीच ऐकलेलं, त्यामुळे मी काय सांगायची गरज नाही. तुम्ही आत्ता बोलला तेच बोललंय, पण कुठल्याही पक्षाने काही ऑफर्स दिले असतील देत असतील, परंतु मी पहिल्यापासून माझ्या आजपर्यंत एकदा सुद्धा माझ्या तोंडून तसा शब्द आलेला नाहीये की मी दुसऱ्या कुठल्या पक्षात जायला इच्छुक आहे म्हणून. तुमचं तरी काय हट्ट इकडे एवढा छळ होतो असं म्हणता, मग कशासाठी थांबायचं? मला तापवायचं नाहीये. तुम्ही तापवताय, मी नाही तापवत. तुम्ही तापवताय, मी तापवत नाही. एवढा छळ होतो, तुमचा अपमान झाला, तुमच्या विरोधात कारस्थान झाली, तुम्ही आणखी किती दिवस थांबणार? शेवटी कसं असतं माहितीये का, मी एकत्र कुटुंबामधला आहे. माझं आज जर तुम्ही आज सुद्धा माझ्या घरी आलात तर आम्ही तिघही भाऊ आज सुद्धा एकत्र कुटुंबात राहतो, त्यामुळे मी आज सुद्धा माझी संस्कृती माझं घर हे एकत्र कुटुंबातले. आमच्यामध्ये भावभावांमध्ये सुद्धा वाद होत असतात, असेच इथं होतात, परंतु आम्ही बसून मिटवतो. इथं बसून मिटवायची कोणाची इच्छा नाही, त्यांची इच्छा नाही की तुमची नाही?
माझी आहे ना, माझी इच्छा नसती तर मी मला बोलवलं त्या ठिकाणी, मी आलोच ना, मी म्हणतोय ना मला स्मशानात बोलवा, मी स्मशानात येईल. आता सध्या तो तिथलं तिथलं काम सध्या फक्त माझ्या प्रभागापुरतं आणि खडकवासला विधानसभा इथपर्यंतच माझं काम चालू आहे. आता मला साहेबांनी मला आता महानगरपालिका साहेबांनी स्वतः मागे, मी ज्यावेळेस भेटलो महिन्याभरापूर्वी, तेव्हा मला स्वतः साहेबांनी सांगितलं होतं की इतर ठिकाणचं काम थांबव, फक्त माझ्या मतदारसंघामध्ये जेवढा खडकवासला विधानसभा आहे तो भाग, 3 प्रभाग 56, 57, 58 आणि खडकवासला विधानसभा, याचं तू काम बघ. मुख्यमंत्री बाळासाहेबांनी शिवसेनेची पण ऑफर आली, चर्चा झाली, मुख्यमंत्री पण बोलले होते, काय झालं नाही असं काही नाही, माझी त्यांच्यासोबत नाही चर्चा झालेली अजून. तुम्ही काय भेटीची वेळ मागितली? मुख्यमंत्री वेळ मागितली, साहेब बोलवते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.